नमस्कार एज्युकेशन प्लसवर आपले स्वागत आहे आज आपण मराठी व्याकरणाचा भाग समूहदर्शक शब्द पाहणार आहोत आधी जन्मलेला अग्रज मागून जन्मलेला अनुज पूर्वी कधी न पाहिले ऐकले असे अपूर्व ज्यास कोणीही शत्रू नाही असा अजात अजातशत्रू तिथी वार न ठरवता आलेला अतिथी आगंतुक थोडक्यात समाधान मानणारा अल्पसंतुष्ट अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा अष्टावधानी पायापासून डोक्यापर्यंत आपादमस्तक बालांपासून वृद्धांपर्यंत आबालवृद्ध कष्ट करून जगणारा श्रमजीवी कष्टकरी किल्ल्याच्या भोवतालची भिंत तट खूप आयुष्य असलेला दीर्घायुषी जमिनीवर राहणारे प्राणी भूचर पाण्यात राहणारे प्राणी जलचर नदीची सुरुवात होते ती जागा उगम विनामूल्य पाणी मिळण्याचे ठिकाण पानपोई जमीन व पाणी अशा दोन्ही ठिकाणी राहणारे प्राणी उभयचर सैन्याची चक्राकार असलेली रचना चक्रव्यूह देव आहे असे मानणारा आस्तिक अगदी पूर्वीपासून असणारे आदिवासी श्रम न करता खाणारा ऐतोबा ऐतखाऊ लहानग्यांना झोपविण्याचे गाणे अंगाई गीत राष्ट्रा राष्ट्राराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय मूर्ती जेथे असते तो देव देवालयातील भाग गाभारा आकाशात गमन करणारा खग कवितेची रचना करणारी कवयित्री कवितेची रचना करणारा कवी इच्छिलेली वस्तू देणारी गाय कामधेनू इच्छिलेली वस्तू देणारे झाड कल्पवृक्ष धान्य साठविण्याची बंदिस्त जागा गोदाम कोठार किंवा वखार केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ केलेले उपकार न जाणणारा कृतघ्न कर्तव्याकडे पाठ फिरविणारा कर्तव्य परामुख दैवावर भरवसा ठेवून राहणारा दैववादी दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक दर आठवड्याने प्रसिद्ध होणारे साप्ताहिक दर पंधरवाड्याने प्रसिद्ध होणारे पाक्षिक दर महिन्याने प्रसिद्ध होणारे मासिक दर तीन महिन्याने प्रसिद्ध होणारे त्रैमासिक वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे वार्षिक जाणून घेण्याची इच्छा असणारा जिज्ञासू चार रस्ते एकत्र येतात ती जागा चव्हाटा किंवा चौक जीवाला जीव देणारा जीवलग शेतकऱ्यांना मिळणारे सरकारी कर्ज तगाई तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट दंतकथा दोन नद्या एकत्र मिळण्याची जागा संगम अस्वलाचा खेळ करणारा दरवेशी गावातील एकत्र पाणी भरण्याची जागा पानवठा स्वतःशी केलेले भाषण स्वगत डोंगर पोखरून आरपार केलेला रस्ता बोगदा नाटकात भूमिका करणारा पुरुष नट अचूक गुणकारी असणारे रामबान, पतीमरण पावला आहे अशी स्त्री विधवा हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण तितिक्षा खूप दानधर्म करणारा दानशूर शत्रूला सामील असलेला घरभेदी दगडावर कोरलेले लेख शिलालेख दगडावर केलेले कोरीव काम शिल्प स्वतःच्याच फायद्याचे पाहणारा अप्पलपोटा तीन रस्ते एकवटतात ती जागा तिठा पुरामुळे नुकसान झालेले लोक पूरग्रस्त ज्याची पत्नी मरण पावली आहे असा पुरुष विधूर समाजात समता नांदावी असे म्हणणारा साम्यवादी भाषण करण्याची जागा व्यासपीठ भाषण करण्याची कला वक्तृत्व मोफत पाणी मिळण्याची सोय पानपोई तिन्ही बाजूंनी पाणी असलेला प्रदेश द्वीपकल्प उंचावरून पडणारा पानलोट धबधबा लग्न झालेल्या मुलीच्या आईबापांचे घर माहेर दुसऱ्यांच्या मनातले ओळखणारा मनकवडा पायाच्या नखापासून शेंडीपर्यंत नखशिखांत एकमेकावर अवलंबून असणारे परस्परावलंबी कुणाचाही आधार नसलेला निराधार पाहण्यासाठी जमलेले लोक प्रेक्षक घरातारास व देशात पारखा झालेला निर्वासित एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जाणे धर्मांतर देव नाहीसे मानणारा नास्तिक निरपेक्ष कामाबद्दल दिलेली सन्मानाचे धन मानधन लिहिण्याची हातोडी लेखनशैली दुपारच्या जेवणानंतरची अल्प झोप वामकुक्षी शंकराची उपासना करणारा शैव तिथी वार नक्षत्र योग करण यांची पुस्तिका पंचांग दोनदा जन्मलेला द्विज नानी पाडण्याची जागा टाकसाळ नाटकाच्या प्रारंभीचे स्तवन गीत नांदी हृदयाला भिडणारे हृदयस्पर्शी दुःखामुळे सोडलेला दीर्घ श्वास सुस्कारा देशासाठी प्राण अर्पण केलेला हुतात्मा शत्रू कडील बातमी काढून आणणारा हेर किंवा खबऱ्या दररोज ठरलेला कार्यक्रम दिनक्रम जेथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा क्षितिज चार रस्ते एकत्र येतात ती जागा चौक किंवा चवाठा देवापुढे सतत तेवणारा दिवा नंदादीप माकडाचा खेळ करून दाखवणारा मदारी रणांगणावर आलेले मरण वीर मरन। हत्तीला काबूत ठेवणारा माहूत शिकारीसाठी उंच बांधलेला माळा मचान स्वतबद्दल अभिमान असलेला स्वाभिमानी वाडवडिलांकडून मिळालेले वडिलोपार्जित लग्नासाठी जमलेले लोक वराडी जादूचे खेळ करून दाखवणारा जादूगार स्वतःची बुद्धी न वापरता सांगितले तेवढेच काम करणारा सांगकाम्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबायला विसरू नका म्हणजे यानंतर जे, यान जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे तुम्हाला सर्वप्रथम नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद